नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या मिगास्तका यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जाणून घेऊया आजचा आणि पुढील 24 तासाचा तसेच पुढील 3 दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आणि पाहूया की येत्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे आपल्याला मुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता ही निर्माण होत आहे। एकंदरीत तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करून चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार बरसल्यानंतर पावसाने आपला जोर हा सध्या कमी केलेला आहे आणि आज तसेच उद्या आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसामध्ये आपल्याला खंड किंवा हलक्या प्रमाणात पाऊस हा बघायला मिळू शकतो। तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा सुद्धा अंदाज हा निर्माण होत आहे। तर सर्वात आधी आज आपल्याला महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण राहील ते आपण जाणून घेऊया। तर महाराष्ट्रातील अगदी काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुणे, मुंबई आणि सातारा रत्नागिरीच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तर सांगली, पणजी या परिसरातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे। मित्रांनो, याच भागात सावंतवाडी, निप्पाणी, रायबाग या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल। राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, कराड या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हा आज निर्माण होत आहे। गोरेगावलगतच खोपोली आणि कल्याण डोंबिवली, वाडा, इगतपुरी, पालघर या परिसरातसुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो। तर पुणेच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। बारामती, पंढरपूर, वाळूज, विटा या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर मित्रांनो, आपल्याला तसेच जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर इथेसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून लातूरचा काही भाग कोरडा बघायला मिळण्याचा अंदाज आहे। हिंगोली, उमरखेड, त्याचसोबत नांदेड, वाघाडा आणि वाशिम, पुसद या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर चिखली, सिल्लोड, कन्नड आणि औरंगाबाद, जालना, पाचोरा या परिसरातसुद्धा हलक्या पावसाचा आज अंदाज आहे। मित्रांनो, पांढरकवडा, आदिलाबाद, चंद्रपूर या ठिकाणी हलकाच पाऊस राहील। तर उमरखेडलासुद्धा हलक्या पावसाची जास्त शक्यता आहे। तर गडचिरोलीमध्ये आज पुन्हा मुसळधार पाऊस हा येण्याचा अंदाज असून भंडारा, गोंदियाच्या भागातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे। तर एकंदरीत आपण आत्ता उल्लेख केलेल्या भागांमध्येच आपल्याला आज पाऊस बघायला मिळेल, मात्र इतरत्र आपल्याला बहुतांश ठिकाणी पावसामध्ये उघडीप किंवा हलका पाऊस हा बघायला मिळू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणांचं नाव घेणं या व्हिडिओमध्ये शक्य हे होणार नाही आहे। यानंतर पुढील 24 तासाचा हवामान अंदाज होऊया। तर पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्रात आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता निर्माण होत आहे। तर मित्रांनो, नांदेड, वाघाडा, सोलापूरच्या भागातसुद्धा मुसळधार पाऊस हा राहणार आहे। कोकण किनारपट्टीलगतच्या भागामध्ये उद्याला आपल्याला अतिवृष्टीचे चिन्ह हे बघायला मिळत आहे, जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। तर कोकण किनारपट्टीमध्ये 104 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस हा आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे आणि इथे अतिवृष्टी ही होऊ शकते। तर अहमदनगर, औरंगाबाद परिसरामध्ये मुसळधार पाऊस हा येण्याचा अंदाज आहे। लातूर, नांदेड, वाघाडा, वाशिम या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस राहील आणि तुम्ही जे स्क्रीनवर शहरं पाहू शकत आहात, सिल्लोड, चिखली, औरंगाबाद, जालना, लोणार, पैठण या ठिकाणीसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस हा राहणार आहे। जामखेड, कैज, बार्शी, पेठ या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारचं वातावरण राहील। तर ज्या ठिकाणी आज उघडीप आहे त्या परिसरामध्ये उद्याला आपल्याला पावसामध्ये हलका पाऊस हा बघायला मिळणार आहे, जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकत आहात। तर जुन्नरखेडचा भाग असो किंवा मग दौंड, बारामती, इंदापूरचा भाग आणि पंढरपूर, इंडीच्या भागातसुद्धा आपल्याला हलक्या पावसाचा उद्या अंदाज हा निर्माण होत आहे। तर विदर्भात आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळण्याचा अंदाज निर्माण होत असून काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा राहू शकतो। यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा उद्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि एकंदरीत भंडारा आणि गोंदिया या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस हा उद्याला राहणार आहे। तर गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। मित्रांनो, पाहू शकता की उद्याला आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीलगतचा भाग आणि मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर 1-2 ठिकाणी मुसळधारसुद्धा होऊ शकतो। आणि पुन्हा एकदा पुढील 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही पाहू शकता जसं की तुमच्या मॅपवर, तर पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे आणि कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या भागात आपल्याला अतिवृष्टीसुद्धा शक्यता पुढील 3 दिवसामध्ये निर्माण होत आहे। त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रात 3 दिवसामध्ये सगळीकडेच पाऊस येणार असल्यामुळं एका जिल्ह्याचं नाव घेण्याचा इथे प्रश्नच हा निर्माण होत आहे आणि त्यामुळे ते नाव घेण्याची शक्यतासुद्धा इथे नाही आहे मित्रांनो। तर हा होता हवामानाचा अंदाज पुढील 3 दिवसासाठीचा।
तर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.